नमस्कार मित्रांनो, झटपट रेसिपी बाय शीतलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण भरलेल्या गिलक्यांची भाजी कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी दोन कांदे घेतले आहे आणि ते गॅस चालू करून ते गॅसवर भाजून घ्यायचे। मी गिलके स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता ते कसे चिरायचे मी तुम्हाला दाखवते। दोघी बाजूंनी कापून घ्यायचं आहे। थोडे थोडे छोटे छोटे भाग करून घ्यायचे आणि त्याला असं उभं चिरून घ्यायचं आहे। गिलकं हे पूर्ण नाही चिरायचं आहे, फक्त थोडासा भाग कापायचा आहे। तुम्ही बघू शकता मी गिलके कसे कापत आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गिलके कापून घ्यायचे आहे। गिलके कापून झालेले आहे, कांदा पण भाजून झालेला आहे। आता मी ताटामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घेतली आहे। खलबत्त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया आणि त्याला बारीक कुटून घ्यायचं आहे। लसूण बारीक झाल्यावर आपण त्यात भाजलेला कांदा तो पण बारीक करून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित बारीक करणे। कांदा बारीक कुटून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट हे टाकून घेऊया। कूट टाकून झाल्यावर ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। कूट मी आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण घरगुती 2 चमचे मसाला, 1 चमचे जिरे पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1 चवीपुरता मीठ हे टाकून घेऊया। आता हे मिश्रण हाताने पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला हा पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होईल। आता मसाला हा आपण गिलक्यांमध्ये भरून घेऊया। तुम्ही बघू शकता गिलके हे व्यवस्थित ताट करून त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। मी एक एक गिलकमध्ये मसाला तुम्हाला भरून दाखवणार आहे। गिलक्यांमध्ये मसाला भरताना खूप छान असा वास येत आहे मसाल्याचा। तुम्ही एक वेळेस ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझी पुढची रेसिपी सगळ्यात आधी ही तुम्हाला दिसेल। गिलके हे सगळे भरून झालेले आहे। आता आपण गॅस चालू करून त्यावर कढई ठेवायची आहे। मी आता कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेणार आहे।
तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये एक एक गिलक ठेवून द्यायचा आहे। सगळे गिलके टाकून झाल्यावर आपण वरून थोडंसं तेल टाकून घेऊया, म्हणजे गिलके हे कढईला चिटकणार नाही। या गिलक्याच्या भाजीमध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे, ती वाफवूनच शिजून जाते आणि गिलक्यालाही थोडे थोडे पाणी सुटते। आता आपण कढईवर झाकण ठेवून ती 2 मिनटं वाफवू द्यायची आहे। 2 मिनटं झाल्यावर आपण झाकण काढून गिलके खालीवर करून घ्यायचे आहे। गिलके हलवून झाल्यावर परत एकदा झाकण ठेवून आपण ते 2 मिनटं शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही 2-3 वेळेस ताट काढून भाजी दोन हलवून घ्यायची, म्हणजे ते खाली चिपकणार नाही। तुम्ही बघू शकता आपली गिलक्याची भाजी ही शिजवून तयार आहे। मस्त असा खमंग वास येत आहे। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा।